दिघी मानगाव महामार्गावरती सातत्यानं अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी आता दिघी सागरी पोलीस स्टेशन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. दिघी पोर्टच्या होत असलेल्या विकास आणि तेथील वाहतुकीसाठी दिघी पुणे या मार्गाचं नूतनीकरण होत असून मानगाव दिघी या मार्गाचं जवळपास काम पूर्ण होत आलं. सिमेंट काँक्रीटकरण तयार झालं असून मार्गावरती सध्या भरगाव वेगानं वाहने वाहत असल्यानं अपघाताचं प्रमाण देखील हळूहळू वाढत चाललंय. अशातच दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मागील काही दिवसांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलंय. यामध्ये मोटरसायकलच्या अपघातामध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तर गाड्यांच्या धडकेनं रस्त्याचं काम अजून पूर्ण झालं नसल्यानं दिघी सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमान तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुर्वे पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या प्रयत्नानं रस्त्याचं काम करणारे जयम महात्रे इन्फा प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून गोंडघर आणि दिघीपर्यंत ज्या ठिकाणी रस्त्याचं काँक्रिटीकरण काम पूर्ण झालं आहे अशा ठिकाणी महत्वाच्या भागात म्हणजेच गाव शाळा चौक आणि इतर ठिकाणी स्ट्रिपलर बसवण्याचं काम युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलंय. त्यामुळे होत असलेल्या अपघातांमध्ये प्रमाण रोखण्यासाठी मदत होईल. पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांनी आभार मानलेत. प्रतिनिधी सरफराज दर्जी, न्यूज टुडे 24, रायगड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.